टोल होत असलेल्या टोल वसुलीविरोधात मनसेनं आज आक्रमक भूमिका घेत आज पुन्हा एकदा आंदोलन केलं यावेळी टोल नाक्यावरील वसुली तातडीने बंद करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली काल झालेल्या मनसैनिकांच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील पासष्ट टोल नाके सध्या बंद झाल्याचं म्हटलं होतं त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद आज कोल्हापुरात पाहायला मिळाले मनसे जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं यावेळी आंदोलकांना पंगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करत राजू जाधव यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे पंचगंगेची पाणी पातळी गेल्या बारा तासांमध्ये एक फूट दहा इंचांनी वाढून एकवीस फूट दहा इंचावर पोहोचली आहे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या माहितीनुसार दुपारी एक वाजेपर्यंत राजाराम बंधारा पाणी पातळी एकवीस फूट दहा इंच इतकी झाली होती पंचगंगेची इशारा पातळी एकोणचाळीस फूट तर धोका पातळी त्रेचाळीस फूट आहे पावसाच्या रिपरिपमुळे जिल्ह्यातील अजूनही तेरा बंधारे पाण्याखाली आहेत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कोल्हापूर विभागाच्या उपाध्यक्षपदी सातारा जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई यांची तर महिला सहचिटणीसपदी कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या माहिती अधिकारी वृषाली पाटील आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंता पूनम पाटील यांची बिनविरोध निवड झाली तसेच सहचिटणीस म्हणून राज्यकर उपायुक्त चंद्रकांत मंचरे व उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांची बिनविरोध निवड झाली आहे कोल्हापूर विभागामध्ये कोल्हापूर सांगली सातारा व सिंधुदुर्ग अशा चार जिल्ह्यांचा समावेश आहे कोल्हापूर महानगरपालिका हद्दीत आठवडाभर मांस विक्री बंद राहणार असल्याचा परिपत्रकानंतर गोंधळ उडाला होता यावर महापालिकेकडून खुलासा करण्यात आला आहे आज आणि एकतीस ऑगस्ट असे दोनच दिवस कत्तलखाने बंद राहणार असल्याची माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे जैन समाजातील परयुषण पर्व सुरू झाल्याने या काळामध्ये बळी देऊ नये अशी मागणी जैन समाजाच्या वतीने करण्यात आली होती त्यानंतर दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे इचलकरंजी शहरातील गणेश मूर्त्यांचे विसर्जन पंचगंगा नदीमध्ये होणार असल्याचं स्पष्ट झाल्यानं सध्या इचलकरंजीतील छोटे व्यापारी फेरीवाले व्यावसायिक यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे पंचगंगा नदीत विसर्जन करण्यासाठी जाणाऱ्या मंडळांना विसर्जन मिरवणूक ही छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते नदीवेस नाका याच मार्गावरून घेऊन जावे लागते या मार्गावर मिरवणूक बघण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात नागरिक येतात त्यामुळे मोठी उलाढाल बाजारात होते मंगळवारी पर्यावरण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर गणेश मूर्तींचे विसर्जन पंचगंगा नदीत करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं स्पष्ट झालंय त्यामुळे व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे आज आमदार प्रकाश आवाडे यांनी शहापूर खण ही गटारगंगा बनल्यानं इचलकरंजीतील मूर्तींचे विसर्जन हे पंचगंगा नदीतील वाहत्या पाण्यात आणि स्वच्छ पाण्यात करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं म्हटलंय त्यामुळे पंचगंगा नदीत श्रीमूर्ती विसर्जित करताना कोणत्याही प्रकारची अडचण आली तर मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन विसर्जनासाठीचा मार्ग मोकळा करून देईन असं आश्वासन आमदार आवाडे यांनी दिलंय